कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रुग्णालयामध्ये बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करता येणार नसल्याचा आदेश नाशिक महानगरपालिकेनं काढला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतच आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबतच नाशिक महानगरपालिकेसमोर आव्हान उभे आहे. महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर यापुढे खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेण्याचा आदेश काढण्यात आलाय. त्याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करता येणार नाहीत, अशी माहिती आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. आम्ही त्याचे एक पथक देखील गठीत केलेलं आहे. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची सेवासुद्धा आज मी महापालिकेला उपलब्ध करून देणार आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या परवानगीनेच पेशंटची ॲडमिशन होईल. आज असं दिसून येतं आहे की बऱ्याच वेळेला थेट पेशंट त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात. कदाचित तो पेशंट नॉन सिम्प्टोमॅटिक आणि आपल्या कोरोना केअर सेंटरमध्ये जाण्याच्या पात्रतेचा असतो, तरीसुद्धा त्याला विनाकारण हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं जातं. नुसतंच हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं जात नाही, तर त्याला आय सी यू किंवा अशा अति दक्षताच्या पद्धतीने ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते, जी की खरं तर लाईन ऑफ ट्रीटमेंटप्रमाणे अपेक्षित पण नाही आहे. आणि मग बिल अर्थात वारेमाप त्याचं येतंच. ते बिल चार्ज करताना सुद्धा काही त्याच्यामध्ये चुका होतात असं आमच्या प्राथमिक निरीक्षणात दिसून आलं आहे. 22 टीम्स ऑडिटच्या आपण तयार केलेल्या आहेत, ते आता सगळे काही फिरून ते गोळा करणार आहेत माहिती. माझ्याकडे एक दोन हॉस्पिटलची तक्रार आली, त्याची डॉक्टर कोशिरे म्हणून आम्ही नेमलेले आहे, त्यांनी चौकशी पण केली, त्याबद्दल पण आम्ही कारवाई करणार आहोत. आपण दोन तीन गोष्टी करणार आहोत. आता एकतर पेशंटला ॲडमिशनच मुळात महापालिकेच्या कंट्रोल रूममधून परवानगी दिल्याशिवाय कुठल्याही हॉस्पिटलला करता येणार नाही, नंबर वन. नंबर टू, कुणाला कोणत्या दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं, म्हणजे CCC ठेवायचं, DCSC ठेवायचं का हॉस्पिटलमध्ये ठेवायचं, याचं संपूर्ण अधिकार जे आहेत ते सिव्हिल सर्जन आणि महापालिकेचे जे MOH आहेत त्यांना, म्हणजे ग्रामीण भागासाठी DHO, सिव्हिल हॉस्पिटलसाठी सिव्हिल सर्जन आणि महापालिकेतल्या बाकी हॉस्पिटलसाठी MOH, अशा तीन लोकांना आम्ही दिलेले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बिल ज्यावेळेला दिलं जाईल त्यावेळी त्याचा एक नमुना जो आहे बिलाचा, की काय ट्रीटमेंट दिल्यावर किती रुपये लागणार, हे दर्शनी भागात पोस्टरच्या स्वरूपामध्ये त्यांनी लावावेत अशा सूचना खाजगी हॉस्पिटलला दिल्यात, नाहीतर त्यांचं नर्सिंगचं लायसन्स कॅन्सलसुद्धा केलं जाईल. आणि त्याप्रमाणेच बिल येते का नाही, थोडा अर्थात एक 5-10% फरक समजू शकतो आपण, कारण एकदम इतकं ते शेवटी औषधोपचार आहे, एकदम रुपयाप्रमाणे करेक्ट नाही येणार. एखाद्या पेशंटला जास्त कमी होऊ शकतं तर तेवढी सवलत राहील, पण खूप आवाच्या सवा बिल येणं किंवा काही एकदम अनावश्यक ट्रीटमेंट करायला लावणं वगैरे अशा जर गोष्टी दिसून आल्या तर आम्ही त्याच्यावरती फौजदारी कारवाईसुद्धा करणार आहोत. ही व्यवस्था ऑलरेडी आपली झाली आहे आणि आता त्याच्याबद्दल जर कुणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी बेल अशक माझ्याकडे, महापालिका आयुक्तांकडे किंवा पोलीस आयुक्तांकडे कराव्यात. शिवाय बिल आकारणी तक्ता रुग्णालयांना दर्शनी भागात लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात अनावश्यक उपचार झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिलाय. नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची 22 पथके खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना कोणत्या दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचे हे अधिकार सिव्हिल सर्जन व आरोग्य अधिकाऱ्यांना असणार आहेत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.